प्रति पंढरपूर मांडल्या जाणाऱ्या रत्नागिरीतील विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे. रत्नागिरीतील विठ्ठल मंदिराला 350 वर्षांपासूनची परंपरा आहे. इथे आषाढी आणि कार्तिकी उत्सव साजरे केले जातात. ज्या भाविकांना पंढरपूरला जाणं शक्य होत नाही असे भाविक या ठिकाणी विठू माऊलीच्या पायाशी नतमस्तक होतात. अस्पृश्यांना न्याय मिळावा यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी याच मंदिरात सभा घेतली होती असाही इतिहास या मंदिराला आहे. वर्षभर विविध उत्सव या मंदिरात साजरे केले जातात. आषाढी एकादशी निमित्त दिवसभर भजन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं भाविकांनी एवढ्यावेळी विठू माऊलीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलंय. हे मंदिर फार पुरातन काळाचं आहे आणि इथे ह्या देवळामध्ये सर्व प्रकारच्या देवता देव आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षामध्ये होणारा सण उत्सव या देवळामध्ये साजरा केला जातो. कार्तिकी एकादशी जशी तशी आषाढी एकादशी होते, दहीकाला होते, हे सर्व उत्सव देवळामध्ये फार मोठ्या प्रमाणात दोन उत्सव होतात, कार्तिकी एकादशी आणि आषाढी एकादशी. आणि हे इसवी सन 1820 साली हे देऊळ गुजर यांनी त्याची स्थापना केलेली आहे. इथपासून आजपर्यंत ह्या देवळातलं काम जे जे कोण सर्व आमचे मागचे सदस्य कमिटी ह्या सगळ्या झाल्यात त्यांनी व्यवस्थितपणे पार पाडतात. रत्नागिरीतील प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरमध्ये आषाढी आणि कार्तिकीला सकाळी 2 वाजता, कार्तिक एकादशीची रात्री 2 वाजता पूजा होते. या दिवशी पूजेचा मान आमच्या कमिटीचे सदस्य श्यामराव पांचाळ यांना देण्यात आला होता. आणि सकाळी नित्यनेमाने वर्षाचे 12 महिने या देवळामध्ये काकडारती न चुकता एकही दिवस कुठलाही चुकत नाही, हे ह्या देवळाचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आज साधारण रात्री 12 वाजेपर्यंत 70 ते 80 हजार भाविक सकाळपासून रात्रीपर्यंत येऊन जातात. आज ही रत्नागिरी जिल्ह्यातली विठ्ठलाची पटरी पंढरपूर जाणारी मोठी जत्रा समजली जाते, त्यामुळे भाविक बाहेरून सुद्धा येणारे असतात. बारीक सारीक धंदेवाले येतात, मुंबईवरून सुद्धा व्यापारी इथे धंदा करण्यासाठी येतात. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणातली जत्रा आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातली आहे, एवढे मी बोलून विचार करतो. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.